देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रोटरी क्लब ऑफ पनवेल इलीट यांच्या संयुक्त विद्यामाने सोमवारी पनवेलमध्ये तिरंगा एकता सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लावला या रॅलीचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले स्वातंत्र्य दिनी ही रॅली पनवेल तालुका व शहर भाजप मध्यवर्ती कार्यालय येथून सुरू झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी भारताला ब्रिटिश साम्राज्यातून स्वातंत्र्य मिळाले आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आणि त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने उत्साहाने आणि देशभक्तीने प्रेरित होऊन साजरा करीत आहोत याच आणी देना पंत या क्षणाला अजरामर करण्यासाठी आणि स्वातंत्र्य लढ्याची आठवण करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची सुरुवात केली या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारद्वारा देशाच्या व तिरंगाच्या सन्मानासाठी हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले आणि या अभियानात संपूर्ण देशाने सहभाग घेतला याच अनुषंगाने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रोटरी क्लब ऑफ पनवेल इलीट यांच्या संयुक्त विद्यामाने तिरंगा एकता सायकल रॅली पार ही सायकल रॅली पाच किलोमीटर अंतराची होती तसेच यावेळी रॅली प्रारंभ ठिकाणी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला साइकल देना हुते। साइकल या रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येक सायकल स्वारास मोफत टी शर्ट देण्यात आले होते सततदार झालेल्या पावसातही या रॅलीत शेकडो सायकल स्वारांनी तसेच नागरिकांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला यावेळी रोटरी क्लब ऑफ पनवेल इलीटचे पदाधिकारी भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे सरचिटणीस अमरीश मोकल युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर शहराध्यक्ष रोहित जगताप उदित नाईक चिन्मय समेळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते या रॅली संयोजक श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांचे चिरंजीव अमोघ आणि अपूर्व हे सुद्धा या तिरंगा रॅलीत सायकल म्हणून सहभागी झाले होते